नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कीर्ती टीचर शिक्षण प्रवाह या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। स्टँडर्ड 2 सब्जेक्ट इंग्लिश 2.7 टोनी टिंकर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टोनी टिंकर ही कविता शिकणार आहोत। लिसन, सिंग अँड रिपीट, ऐका, गा आणि माझ्यानंतर पुन्हा म्हणा। आपण सर्वप्रथम या कवितेचे वाचन व गायन करूया। टोनी टिंकर, कॅन यू सिंग, कॅन यू प्ले, आय कॅन प्ले माय बेस ड्रम, आय कॅन प्ले माय बेस ड्रम, डम डम डम, डम डम डम, लिसन टू माय बेस ड्रम, dum 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 dum. Tony Tinker, can you sing, can you play, I can play my triangle, I can play my triangle, ting ting ting, ting ting ting, listen to my triangle, ting 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 ting. Tony Tinker, can you sing, can you play, I can play my violin, I can play my violin, tui tui tui, tui tui tui, listen to my violin, tui 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 tui. Tony Tinker, can you sing, can you play, I can play my tabla, I can play my tabla, dha din dha, dha din dha, listen to my tabla, dha din dha, dha din dha. Tony Tinker, can you sing, can you play, I can play my bass drum, I can play my triangle, I can play my violin, I can play my tabla, dum dum dum, ting ting ting, tui tui tui, dha din dha. मुलांनो, ही कविता आताच तुम्ही ऐकली आहे। या कवितेत काय सांगितले आहे पाहूया। टोनी टिंकर या कवितेमध्ये टोनी टिंकर नावाच्या मुलाला वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट म्हणजेच वाद्य वाजवता येतात, त्यांची नावे तसेच त्याचे साऊंड्स म्हणजेच आवाज कोणकोणते आहेत याबद्दल माहिती आलेली आहे। टोनी टिंकरला कोणती वाद्य वाजवता येतात, तो कोणती वाद्ये वाजवतो आहे पाहूया आपण। पहिले वाद्य आहे बेस ड्रम। बेस ड्रम म्हणजे काय या चित्रामध्ये पहा। तुम्हाला टोनी टिंकर बेस ड्रम वाजवताना दिसत आहे। बेस ड्रम म्हणजेच ढोल। आणि या बेस ड्रमचा आवाज कसा येतो, तर डम डम डम, डम 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 असा या इन्स्ट्रुमेंटचा आवाज आहे। त्यानंतर पुढील वाद्य कोणते, ट्रायंगल। ट्रायंगल म्हणजे त्रिकोण। हे जे वाद्य आहे ते त्रिकोणाकृती आकाराचे आहे। चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे टोनी टिंकर हे ट्रायंगल नावाचं वाद्य वाजवतो आहे। याचा आवाज कसा येतो, तर टिंग 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 असा या वाद्याचा आवाज येतो। पुढे पहा, पुढचे वाद्य आहे व्हायोलिन। तुम्ही सर्वांनी हे वाद्य पाहिले असेल। आणि या वाद्याचा आवाज कसा येतो, तर टुई 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 असा या वाद्याचा आवाज येतो। त्यानंतर पुढील वाद्य आहे तबला। तबला सर्वांनीच पाहिला आहे। येथे टोनी टिंकर आपल्याला तबला वाजवताना दिसत आहे। आणि तबल्याचा आवाज कसा असतो, त्याचा साऊंड आहे धा धिन धा। अशा प्रकारे या कवितेमध्ये आपल्याला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आणि त्याचे साऊंड्स याबद्दल माहिती आलेली आहे। लुक अँड से, पहा आणि हे शब्द म्हणा। पहिला शब्द आहे डी आर यू एम, ड्रम। त्या पुढील शब्द आहे टी आर आय ए एन जी एल ई, ट्रायंगल। त्या पुढील शब्द व्ही आय ओ एल आय एन, व्हायोलिन। टी ए बी एल ए, तबला।
पुढे आणखी काही शब्द दिलेले आहेत, play, प्ले, listen, लिसन, sing, सिंग। पाठ्यपुस्तकाचे पान क्रमांक 27 पहा, यावर आपल्याला काही कृती दिलेल्या आहेत। लिसन, रिपीट अँड इनॅक्ट, ऐका, माझ्या नंतर म्हणा आणि सोबत कृती सुद्धा करा। कोणत्या कृती तुम्हाला करायच्या आहेत पाहूया। लिसन, रिपीट अँड इनॅक्ट, ऐका, म्हणा आणि कृती करा। येथे तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती ऐकायची आहे आणि तुम्हाला ती म्हणायची सुद्धा आहे आणि कृती सह म्हणायची आहे। काय माहिती आलेली आहे पहा, व्हॉट कॅन यू डू, तुम्ही काय करू शकता। तुम्ही म्हणजे कोण, इथे आहेत बर्ड्स, वी आर बर्ड्स, वी कॅन फ्लाय बट वी कांट राईट, आम्ही पक्षी आहोत, आम्ही उडू शकतो पण आम्ही राईट म्हणजे लिहू शकत नाही। येथे आपल्याला ही कृती आपल्याला करायची आहे, जसे की आम्ही उडू शकतो, तुम्ही उडण्याची कृती करायची आहे, आणि आम्ही राईट करू शकत नाही म्हणजे लिहू शकत नाही, तर ही सुद्धा कृती करायची आहे। येथे आपण स्वतःला बर्ड्स आहोत अशी कल्पना करून ही कृती करायची आहे। पुढे पाहूया, वी आर फ्रॉग्स, आम्ही कोण आहोत, बेडूक आहोत। वी कॅन जम्प बट वी कांट रीड, आम्ही उड्या मारू शकतो पण आम्ही वाचू शकत नाही। पुढील उदाहरण पहा, वी आर डक्स, आम्ही कोण आहोत, बदक आहोत। वी कॅन स्विम, आम्ही पोहू शकतो बट वी कांट डान्स, पण आम्ही डान्स म्हणजे नृत्य करू शकत नाही। पुढे पहा, वी आर हॉर्सेस, आम्ही कोण आहोत, घोडे आहोत। वी कॅन रन बट वी कांट सिंग, आम्ही रन म्हणजे धावू शकतो बट वी कांट सिंग, आम्ही गाणे म्हणू शकत नाही। वी आर चिल्ड्रन, वी कॅन टॉक बट वी कांट फ्लाय, आम्ही मुले आहोत, आम्ही बोलू शकतो बट वी कांट फ्लाय म्हणजे आम्ही उडू शकत नाही। अशा प्रकारे या विविध कृती तुम्हाला करायच्या आहेत। लिसन केअरफुली अँड मॅच द पिक्चर्स विथ अप्रोप्रिएट ऍक्शन्स, लक्षपूर्वक ऐका आणि योग्य त्या चित्राचे योग्य त्या कृतीशी आपण काय करायचं आहे, जोडी जुळवायची आहे। ईटिंग म्हणजेच खाणे, वॉकिंग चालणे, कॅरिंग म्हणजे वस्तू वाहून नेणे, सिटिंग म्हणजेच बसणे। खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा, आपण या जोड्या जुळवूया। ईटिंग, वॉकिंग, कॅरिंग, सिटिंग, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवा। तसेच या कवितेचे गायन करण्याचा सराव करा। थँक्यू।